डोंबिवली MIDC परिसरात भीषण आग लागलेली आहे. फेज 2 मधल्या मेट्रोपॉलिटिन या कंपनीला ही भीषण आग लागली आहे आणि या कंपनीमध्ये असलेले केमिकलच्या ड्रम्सचे लागोपाठ स्फोट होत आहेत, त्यामुळे ही आग आणखीच भडकतीये. साधारण दुपारी 2 दरम्यान लागलेली ही आग अजूनही धुमसतीये. या आगीमुळे कल्याणशील रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे. कंपनीतून वेळीच कामगारांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे. आग विझवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 8 गाड्या आहेत, MIDC च्या गाड्या बोलवलेल्या आहेत, इतर महानगरपालिकेच्या गाड्या म्हणजे 10-12 गाड्या काम करत आहेत, तसेच प्रायव्हेट टँकर सुद्धा तिथं लावलेले आहेत. आगीचं प्रमाण आग स्प्रेड होते, पसरते, त्याच्यामुळं लोकांना सेफ करूनच आग विझवण्याचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, आग लागलेली आहे ते एक नशीब, म्हणजे देवबलवत्तर म्हणून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दल, महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, आम्ही स्वतः जातीने लक्ष लावत आहोत, त्याच्यामुळं काही अडचण नाही. फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे सर्व आलेत, प्रयत्न करत आहेत, परंतु केमिकल कंपनी आहे त्यामुळे थोडंसं अडचणीतच आहे, परंतु कोणत्याही प्रकारे सर्व इथल्या असणाऱ्या सर्वांनी तिथून माणसांना सर्वांना बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे कोणाची तशी कॅज्युअलिटी काही नाही, एवढं मात्र समाधानकारक तेवढंच आहे. सध्या तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही आहे, अर्थातच मालमत्तेचं नुकसान आहे. या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी, पाहूया आपण हा आढावा. डोंबिवलीच्या फेज 2 मेट्रोपॉलिटन कंपनी, त्याच्यामध्ये प्रचंड अशी आग लागली. आपण पाहू शकता ही कंपनी संपूर्ण आहे, संपूर्ण कंपनी जी आहे याच्यानंतर अग्नीमध्ये पूर्ण भस्मसात झालेली आहे. आपण पाहू शकता की हे कंपनीचे जे आगीचे लोण आहेत हे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पाहायला मिळतात. संपूर्ण असं लोण जे आहेत ते धुराचे लोण संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये पसरलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 10 इथं आलेले, त्याचप्रमाणे आजूबाजूची ज्या गाड्या आहेत महापालिकेच्या ठाणा, भिवंडी, अंबरनाथ, बदलपूर या ठिकाणी सुद्धा मागवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे टँकर सुद्धा मागवण्यात आलेले. बाजूला असलेली जी जैन फर्निचर कंपनी तिला सुद्धा आग लागलेली आहे. बाजूला ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा खबरदारी म्हणून अग्निशामक दलांनी तिकडे गाड्या सुद्धा लावण्यात आलेल्या की त्यांना सुद्धा आग लागू नये म्हणून गाड्या इथे तिथे ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा ही संपूर्ण आलेले आहेत. प्रांत वगैरे सुद्धा इथं आलेले, त्यामुळे आणखी आग भडकू नये त्यामुळे अग्निशामक दलाकडनं पूर्ण जे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, कारण की जी मुख्य जी कंपनी आहे त्याच्या जो बाजूला जे प्लांट आहे तिथे केमिकल असल्याचं कर्मचाऱ्यांना सांगण्यात येत आहे. कॅमेरामन दीपक सह आतिश भोईर, जी मीडिया, डोंबिवली. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील ऐकूया. 150 ते 200 वर्कर्स आपण बाहेर काढलेले आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचीसुद्धा कंपनी मालकांकडून यादी घेऊन संपूर्ण वर्कर्स हे आपण बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. आजूबाजूचे रस्ते, बंद घरे किंवा बंद कंपन्या याच्यामध्ये सुद्धा कोणी नसल्याबाबतची आपण खात्री केलेली आहे. आणि या ठिकाणाकडे येणारे रस्तेसुद्धा आम्ही डायव्हर्ट केलेले आहेत, जेणेकरून या आगीमध्ये कोणी सापडू नये आणि आग लवकरात लवकर आटोक्यात यावी. तर नेमकी या आगीसंदर्भातली सध्याची परिस्थिती काय आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी आतिश भोईर पुन्हा एकदा थेट संपर्कात आहेत. आतिश, 2 ही आग लागलेली आहे आणि आपण आता सांगितलेल्या माहितीनुसार जवळपास 10 आगीचे बंब पोहोचलेत. सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे आणि जो धूर निघत होता संपूर्ण डोंबिवलीमध्ये हा सगळा धूर पसरल्याचं कळतंय, काय नेमकी ही परिस्थिती आहे? अनुपमा, आतापैकी अग्निशामक दलाकडून शर्थी प्रयत्न सुरू आहेत. बाजूला जे मुख्य त्यांचा जो प्लांट आहे त्या प्लांट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या अंडरग्राऊंडच्या टाक्या आहेत त्या टाक्याला पेट घ्यायला सुरुवात केलेली झालेली आहे. त्याच्यामुळे आगीची लोण आता हे वाढतच चाललेलं आहे. आजूबाजूला ज्या कंपन्या, जे बंद सुद्धा कंपन्या, त्याच्यामध्ये पोलीस जे आहेत ते सर्व तपास करतात, कोण कर्मचारी वगैरे आहेत का. आजूबाजूला जी घरं आहेत 3-4 किलोमीटरची ते सुद्धा खाली करण्यात आलेले, बंद जी घरं आहेत ते सुद्धा चेक त्यात कोण आहेत की नाहीये. पोलीस पूर्ण अशी खबरदारी घेते आणि जो मुख्य जो रस्ता कल्याणशील रस्ता आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे, कारण की इकडनं जी प्रचंड जी वाहतूक असते ती वाहतूक पूर्ण वळवण्यात आलेली आहे. कारण की अग्निचे लोण आहे ते संपूर्ण डोंबिवलीमध्ये धुराचे लोण पसरलेले आहेत आणि मुख्य रस्त्यावरती जी आगीची लोण आहेत आणि ते धुराचे लोण, त्याच्यामुळे पूर्ण रस्ता हा दिसतच नाहीये. त्याच्यामुळे पूर्ण खबरदारी म्हणून पोलिसांनी संपूर्ण हे रस्ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. अनुपमा,
ठीक अतिश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र ही आग अत्यंत भीषण असल्याचंच एकंदरीत सध्या तरी दिसून येत आहे. आगीचे लोटच्या लोट दिसत आहेत आणि धुराचं साम्राज्य या संपूर्ण परिसरात पसरलेलं आहे. इथले आतले रस्ते त्याचप्रमाणे कल्याणशील फाटा हे रस्ते देखील आता बंद करण्यात आले. त्यामुळे निश्चितच परिसरातल्या नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा सगळा जो धूर आहे तो केमिकलचा धूर आहे आणि प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा काही वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की या धुराचं कसं साम्राज्य या संपूर्ण परिसरात पसरलेलं आहे. या आगीसंदर्भात वेळोवेळी अपडेट्स आपण जाणून घेत राहू. तुर्तास वळूया पुढच्या बातम्यांकडे.